तारामतीगड, तारामतीगड नंतर कोकणगड, आणि तुम्ही जर इथे याल त्यावेळेला तुम्हाला समजेल की माझा महाराष्ट्र काय, सह्याद्री जिवंत आहे तोपर्यंत महाराष्ट्र जिवंत। नमस्कार मित्रांनो, मी राहुल दर्नेकर आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। सो आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातल्या सर्वात सुंदर अशा ठिकाणी, म्हणजेच कोकण काडा एक्सप्लोअर करायला आलो आहोत आपण आज। आता मी पोहोचलो आहोत खिरेश्वर पिंपळगाव, खिरेश्वर पिंपळगाव हा ट्रेकिंगचा बेस्ट गाव आहे। तिथपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत, जास्त व्हिडिओ बनवायला भेटले नाही कारण की मी ड्राईव्ह करत होतो म्हणून मला काही व्हिडिओ बनवायला चान्स नाही भेटला। पण तुम्हाला मी कोकण काडा सुंदर असा एकदम एक्सप्लोअर करून दाखवेन, एकदम छान प्रकारे ऑसम। आणि पाठीमागे एक डॅम आहे तुम्हाला दाखवतो, त्या डॅममध्ये थोडा आम्ही रिलॅक्स होऊ, मस्त स्विमिंग वगैरे करू आणि मग नंतर आपली ट्रेकिंग सुरू करू। सो चला आपली व्हिडिओ बघत राहा लास्टपर्यंत, खूप सुंदर असे व्ह्यू तुम्हाला बघायला भेटतील आपल्या व्हिडिओमध्ये। सो चला भेटू डायरेक्ट आता कोकण काड्यावर। तर मित्रांनो, आपण आता आहोत इथे किरेश्वर गावामध्ये आणि इथे कोणाचं तरी घर आहे, तिथे आपण रेस्ट केला आल्याला, कपडे चेंज केले भाई, शॉर्ट घातली, शॉर्टमध्ये एकदम कम्फर्टेबल आहे ट्रेकिंग करण्यासाठी आणि आपली ट्रेकिंग इथूनच स्टार्ट होते। सो चला ट्रेक स्टार्ट करूया। गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। सो मित्रांनो, जय भवानी जय शिवाजी बोलून आपली ट्रेकिंग सुरू करू आपण। आणि माझ्यासोबत माझे मित्र आहेत, तर कसं वाटतं तुम्हाला मित्रांनो? खूप मजा वाटते, फक्त आता सनसेटचा टाइम बघायचा आणि उद्याचं ते आपल्याला क्लाउडची चादर बघायची आहे, त्यासाठी तर मेन आलोय आपण। कुठे चष्मा? ते चष्मा विसरलो बरं। मित्रांनो, चष्मा घातल्याशिवाय भाई आपल्याला जमत नाही। सो मित्रांनो, ट्रेक सुरू झाली आपली आणि मला वाटत नाही की आपल्याला सनसेट बघायला भेटेल कारण की खूप लेटच निघलो आम्ही, लेट ट्रेक चालू केली। सो बघूया जर सनसेट बघायला भेटला तर अति उत्तम। आणि आपला एक अतरंगी मित्र आहे, त्याच्या हातामध्ये एक वजनदार टेंट आहे, त्याच्याच त्या टेंट मध्ये झोपणार आहोत आम्ही आज। मित्रांनो, माझा खूप दिवसाचा हा ड्रीम होता की मी या कोकण काड्याला एक भेट देईन, तो आज पूर्ण होईल, खूप मस्त वाटतंय। आपण अर्धा रस्ता क्रॉस केला आणि आपल्याला असा सुंदर व्ह्यू बघायला भेटला, बघू शकता तुम्ही व्ह्यू। कोकण काडा तर अजून आलाच नाही भाई, आता बघा तुम्ही खाली व्ह्यू, ओ काय व्ह्यू आहे यार, ऑसम। आणि आपल्याला हा डोंगर क्रॉस करून त्या व्हॅलीमधून सरळ आपल्याला तिकडे जायचं आहे, तिकडे आहे कोकण काडा या डोंगराच्या पाठीमागे। सो थांबून जमणार नाही आपल्याला, व्ह्यू तर खूप छान आहे पण तो व्ह्यू तर याच्यापेक्षा छान असेल। सो चला जाऊया कोकण। मित्रांनो, हा इथं बोर्ड लावला आहे वन विभागने, फॉरेस्टवाल्याने, या बोर्डचं पालन करूनच पुढे जाऊ शकता तुम्ही। आणि हा चेक पोस्ट, इथे एंट्री फी आहे समथिंग 30 रुपये पर पर्सन। मित्रांनो, आपण आता मस्त एका पीकवर पोहोचलो आहोत, अजून पण एक तास आहे आपल्याला वरती चढायचं आहे, खूप वरती आहे अजून, बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो बघा। हा डोंगर आहे वरचा टॉपचा, क्रॉस करून पुढे जायचं, अजून एक डोंगर आहे त्याच्यानंतर आपण कोकण काड्याला पोहोचू। सो इथपर्यंत पोहोचलो आणि खूप सुंदर असा व्ह्यू बघायला भेटला आपल्याला, बघू शकता तुम्ही समोर किती छान व्ह्यू आहे। सो चला जाऊया वरती, चलो दार में चपदे, चलो किसी को सुकट भी है, सुकट भी है, दारू पे चपाती, सुकट भी है, कसा आहे सुंदर आहे टेस्टी बोल। तर मित्रांनो, आम्ही आता इथं थांबलो आहोत कोकम सरबत पियाला, काका आपल्याला स्टोरी सांगतात, एक
काका काय स्टोरी आहे वरती शंकर भगवानची पिंड आहे ती त्याची स्टोरी काय सांगा स्टोरी आहे का लहान आहे आणि मोठं गेलं ना तरी त्याच्या कमरा एवढंच पाणी ते देवाचं सत्व पण हा का कोणी पण गेला तरी कमरा एवढाच पाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता फॉरेस्ट वाल्यांनी इथं सेफ्टी पॅचेस लावायला घेतलेत आहे लक्ष आहे फॉरेस्ट वाल्यांचा आणि खूप जास्त पब्लिक आली आहे खूप जास्त भाई बेकार हिमाचल वरून पण पब्लिक आले थांब दाखव तुम्हाला हिमाचल वरून कोण आले आणि हे गँग आहे हिमाचल वरून आले अरे भाई हिमाचल से आहे तुम्ही काका कुठून आले सिन्नर मधून आले आणि यांनी कुठे कुठला कुठला गड केला सर्वात आधी हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगडानंतर तारामतीगड तारामतीगडानंतर कोकणगड आणि तुम्ही जर इथे याल त्यावेळेला तुम्हाला समजेल की माझा महाराष्ट्र काय वा एक नंबर कोणीही पराभूत करू शकणार नाही अशी एक आगळी आणि वेगळी प्रेरणा देण्याचं काम तरुणांना करतो असं मला माझं प्रामाणिक मत आहे सह्याद्री जिवंत आहे तोपर्यंत महाराष्ट्र जिवंत आहे प्राऊड ऑफ यू काका प्राऊड ऑफ यू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तुम्ही आज दिलात राव आज मी एकच एक गोष्ट सांगतो तुम्हाला हे जगायचं असेल तर नेव्हर अवॉइड टू मॉर्निंग वॉक ओ कडक एक नंबर रन अँड रन अँड रन फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट ओके येस येस आणि हे मेरी प्रॉपर्टी गाइस फाइनली खूप थकलो खूप मोठे ट्रेक करत करत इथपर्यंत आलो आणि फायनली हेवन इज हिअर या तुम्हाला दाखवतो कोकणकडा काय चीज आहे मित्रांनो हाय कोकणकडा भाई धरतो का फायनली हेवन इज हिअर फायनली आपण पोहोचलो कोकणकड्याला आणि माझ्या पाठीमागे येतो कोकणकडा नंतर एक्सप्लोअर करू आपण कोकणगडा सनसेटचा टायमिंग होऊन दे मग आपण कोकणगडा एकदम भारी आणि एकदम ऑसम सिनेमॅटिक शूट करू आता आपल्याला टेंट लावायचं आहे कारण की थोड्याच वेळात सनसेट होईल कालोख पडेल त्याच्या आधी आपण टेंट लावून देऊ सो मित्रांनो आता आपला टेंट बांधून झाला आहे
आता सनसेट झाला आणि पब्लिक बघा तुम्ही किती आहे बघा तर आउट सनसेट बघण्यासाठी सुंदर सनसेट होता एकदम खतरनाक लाईक फर्स्ट टाइम बघितलं मी असं लाईफ मध्ये आणि अजून पण एक चादर आहे लेअर आहे तुम्हाला दिसत असेल ती बघा लेअर केशरी रंग ऑसम तर मित्रांनो आता सनसेट झाला बाहेर बघू शकता तुम्ही चादर आहे ती आणि आपण आता बसलो आहोत टेंट मध्ये आराम करू आता मस्त झोपू बाई मॅगी बिगी खाऊ मॅगी बनवू आणि खाऊन झोपू लाईट लावली आम्ही टेंट मध्ये मोठी